पुढची बातमी सर्वसामान्यांसाठी ती म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात काही बदल होत आहेत. याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावरती होणार आहे. ईपीएफ पासून ते चेक क्लिअरिंग पर्यंतचे सगळे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून सिलेंडरचे सगळे दर, कार ड्रायव्हिंग, गुगल, अमेझॉन सारख्या सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. 1 सप्टेंबर पासून नेमके काय काय बदल होणार आहेत, नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारशी लिंक नसेल तर तुमच्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होणार नाहीत. तर चेक क्लिअरिंगचा नियम सुद्धा 1 सप्टेंबर पासून बदलतोय. यासोबतच 50,000 किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक दिल्यास बँकेला माहितीही द्यावी लागणार आहे. तर माहिती न दिल्यास चेक बाउन्स होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते. ऍक्सिस बँक पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करणार आहे. पीएनबीच्या सेव्हिंग अकाउंटवरील व्याज सुद्धा घटणार असल्याचं कळत आहे. पीएनबी बचत खात्यावरील व्याजदर वार्षिक 3% घटवून 2.90% एवढा करण्यात येतोय. तर घरगुती गॅस सिलेंडरचा दर सुद्धा बदलणार आहे. 1 सप्टेंबर पासून हे नवीन नियम जे आहेत ते लागू होणार आहेत. कुठलंही वाहन विक्रीस गेल्यावर बंपर टू बंपर इन्शुरन्स अनिवार्य असणार आहे. हा इन्शुरन्स 5 वर्षांच्या काळासाठी ड्रायव्हर, पॅसेंजर आणि वाहन मालकांना कव्हर करणाऱ्या इन्शुरन्स व्यतिरिक्त असणार आहे. तर ओटीटी ऍप सबस्क्रिप्शन महागणार आहे. यासोबतच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे अमेझॉन वरती शॉपिंग सुद्धा महागणार आहे. तर बनावट अँड्रॉइड ऍप सुद्धा 1 सप्टेंबर पासून बंद होणार आहे.